बापांच्या मूर्ती या शाळूच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवल्या जातात, परंतु पौंड रोड येथे राहणाऱ्या मुकुंद दातार यांनी गाड्यांच्या विविध पार्ट्स पासून बाप्पांची मूर्ती साकारली आहे। गणेशोत्सव हा पुणेकरांचा आवडीचा सण। पुणेकर हा सण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात। मुकुंद दातार यांनी 8 दिवसात दुचाकी गाड्यांच्या पार्ट्स मधून अनोखी मूर्ती साकारली आहे। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। मुकुंद दातार हे स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहेत। त्यांच्या कल्पनेचं त्यांची पत्नी वीणा दातार यांनी कौतुक केलंय। बरीच वर्ष ते गणपती करत होते आणि त्यांना तेच तेच करून कंटाळा पण आला होता। आता काहीतरी वेगळं करायची त्यांची इच्छा होती, तर त्यांना अचानक म्हणजे भांड्यांचा गणपती करायचं असं डोक्यात आलं, त्यामुळे त्यांनी भांडी गोळा करून त्याचा पहिल्या वर्षी गणपती केला। नंतर अशाच त्यांना कल्पना सुचत गेलं की दुसऱ्या वर्षी त्यांनी क्रोकरीचा केला, नंतर मातीच्या भांड्यांचा म्हणजे पॉटरीचा केला। असं करत ते आता 7-8 वर्ष झाली आणि या वर्षी तर त्यांनी टू व्हीलरचे पार्ट्स वापरून गणपती केला। खुशीच होते कारण त्यांना कसं शिकतं हे मला सुद्धा माहिती नाही आहे, कारण त्यांना महिनाभर सुद्धा नाही की 8 दिवस पण नाही, 8 दिवसात 5 दिवसात त्यांनी हे सगळं केलेलं आहे। आणि दरवर्षी असंच होतं की एक 8 दिवसात किंवा 10 दिवसात ते हे सगळं कळतात, म्हणजे त्यांना आधीपासून काहीच म्हणजे त्यांना पण कळत नसतं की आपण काय करणार। मुकुंद दातार यांना ही कल्पना कशी सुचली याचा किस्साही त्यांनी सांगितला। मी गेले 8 वर्षापासून मी या प्रकारात गणपती बनवतोय। सुस्तं कसं असं नाही, काही ऐन वेळेला जे सुस्तं ते मी करतो, आधीपासून असं काही विचार केलेला नसतो आणि म्हणजे मुद्दाम असं काही करता येईल काय करता येईल अशा दृष्टीने मी काही बघत बसत नाही। जाता येतं कुठेही मला अशा काही वस्तू दिसल्या हे दिसल्या त्याच्यातनं मला तो फील आला की मी मग त्या ह्याच्यात मी बनवतो। यावर्षी काय झाली गंमत की मी बायकोसाठी स्कूटर खरेदी करायची होती म्हणून बऱ्याच ठिकाणी फिरत होतो, तर गाडी बघता बघता मला ॲक्टिवा गाडीचं जे पुढचं फ्रंट पॅनल आहे त्याच्यात गणपतीचं पोटासारखा आकार दिसला, तेव्हाच मला एकदम सुचून गेलं की अरे चला या वर्षीची थीम आपल्याला मिळाली। आणि मग बाकीचे पार्ट्स मी वेगवेगळे काय त्याला सूट होतील असं गोळा करायला सुरुवात केली आणि मग ते बनत गेलं। गेल्या 8 वर्षांपासून त्यांनी घरातील भांडी टोपल्या सूप क्रॉकरी भाज्या पॉटरी अशा विविध वस्तूंमधून मूर्त्या तयार केल्या। त्यांच्या या अनोख्या मूर्तीचं सर्वत्र